एक काळ हा देश आयात करणारा होता, आज हा देश निर्यात करणारा झालेला आहे. पण त्याच्यामधून काही नवीन स्पष्ट निर्माण झाले. शेतीचं अर्थशास्त्र हे बारकाईने समजून घेतलं पाहिजे आणि ते मजबूत कसं होईल याची खबरदारी घेतली पाहिजे. आणि ती खबरदारी खऱ्या अर्थाने कृतीमध्ये आणायची असेल, घ्यायची असेल, तर उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला रास्त किंमत मिळेल आणि त्याचा व्यवसाय चालू राहील या प्रकारची दृष्टी ही सातत्याने राज्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. संकट येतात. आताच या ठिकाणी सांगितलं साखरेचा धंदा संकट आहे. यंदा पुढच्या वर्षी यापेक्षा मोठं संकट आहे. प्रचंड ऊस आहे. पण जागतिक बाजारपेठ घसरलेली आहे. दुनियेतले साखर उत्पादन करणाऱ्या देशांनी अधिक उत्पादन केलं, त्याचा परिणाम किमती घसरल्या आणि या देशात देशाची गरजेच्या पेक्षा आपण अधिक उत्पादन केलं आणि दुनियेच्या बाजारपेठेमध्ये जाण्याच्यासाठी तयारी केली. पण आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आज आपण स्पर्धा करण्याच्या परिस्थितीत राहिलेलो नाही. त्यांनी सांगितलं 26-27 याच्या आसपास भाव आला. माझा अंदाज आहे की तो 2500 आसपास जाऊन पोहोचेल. आणि तो जर 2500 आसपास केला तर केंद्र सरकारने ठरवलेली जी किंमतीची देण्याची ताकद काही त्या ठिकाणी होणार नाही आणि त्याचा परिणाम कारखानदारी सुद्धा विपरीत झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याचा मार्ग काढावे लागतील. आपण काही प्रयत्न केले. आपण साखर एक साखर थांबलो नाही. आपण वीज करायला लागलो. आपण त्यातनं इथेनॉल तयार करायला लागलो. पेट्रोलियम कंपनीला सुद्धा आपण माल द्यायला लागलो आणि या तिन्हीची एकत्रित किंमत हा साखर उद्योगाच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना कशी देता येईल याची आपण काळजी घ्यायला लागलो. पण तरी आज आपण एका संकटाच्या दरवाज्यावर उभी आहोत आणि म्हणून हे चढ उतार हे असतात. जीवनामध्ये असतात, व्यापारामध्ये असतात, कुठल्या व्यवसायामध्ये असतात. आणि आता हा सगळा उताराचा काळ आहे आणि उताराच्या काळामध्ये त्या गाडीवर जर ब्रेक ठीक होणार नाही आपण येईल तर ती गाडी कुठेही जाऊ शकते. आणि म्हणून आता व्यवस्थित ब्रेक लावण्याच्या संबंधीची कालावधी आहे. जे पीक आपण घेतोय त्याची उत्पादकता वाढली पाहिजे आणि त्याचा उत्पादन खर्च कमी कसा करता येईल याकडे अधिक लक्ष देण्याच्या संबंधीची भूमिका घेतली पाहिजे. आणि या सगळ्या कामामध्ये जसा उत्पादक शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे तसं नवीन जाती तयार करणारा शास्त्रज्ञ याचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. आणि म्हणून या सगळ्या कामाकडे सगळ्यांनीच एकत्रित लक्ष द्यायची गरज आहे. तर या संकटातून आपण बाहेर पडू. आपण उसाचं